अनेक अशा महिला आहे ज्यांना एक बिझनेस सुरू करायचा आहे किंवा एखादा उद्योग सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडं पैसे नाही चिंता करू नका कारण या व्हिडिओमध्ये आपण काही अशा योजनांची माहिती बघणार आहोत ज्या योजनांअंतर्गत महिला उद्योजकांना पन्नास हजार रुपयांपासून एक करोड रुपयापर्यंत व्यावसायिक कर्ज मिळतं तर सगळ्यात पहिली योजना आहे अन्नपूर्णा कर्ज योजना ही एक भारत सरकारची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या महिलांना खाद्य खाद्यपदार्थाशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांनी ऑलरेडी व्यवसाय सुरू केलेला आहे अशा महिलांना कर्ज मिळतं जसे की फूड केटरिंग बिझनेस असेल तुम्हाला जर टिफिन सर्विस सुरू करायची असेल किंवा तुम्हाला एखादा ब्रेकफास्ट कॉर्नर सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला पॅकेज फूडचा बिझनेस सुरू करायचा असेल तर अशा सगळ्या प्रकारच्या व्यवसायांसाठी या योजने अंतर्गत महिलांना कर्ज मिळतं स्टेट बँक ऑफ म्हैसूर या बँकेने या योजनेची सुरुवात केली होती आणि या योजनेतून तुम्हाला जे काही कर्ज मिळेल त्याचा वापर तुम्ही भांडे घेण्यासाठी किंवा मिक्सर ग्राइंडर घेण्यासाठी किंवा जे काही तुम्हाला टूल्स लागतील ते खरेदी करण्यासाठी तुम्ही करू शकता या योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपयांपर्यंत लोन मिळतं आणि या लोनची परतफेड पर करण्यासाठी तुम्हाला तीन वर्षांचा कालावधी मिळतो आता या कर्जावरील जो इंटरेस्ट रेट आहे तो संबंधित बँकेवर अवलंबून असतो किंवा सध्या मार्केटमध्ये जे काही रेट्स चालू असतील त्या रेट्सवर तो अवलंबून असतो त्याचबरोबर या योजनेअंतर्गत लोन घेण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये काही मालमत्ता कोलेटर म्हणून ठेवावे लागते आणि तुम्हाला गॅरेंटर देखील लागतो पुढची योजना आहे ओरिएंट महिला विकास योजना ज्या महिलेला एखादा स्मॉल स्केल बिझनेस सुरू करायचा आहे त्या महिलांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळते ही योजना ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकेने सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना लहान उद्योगासाठी पंचवीस लाख रुपयांपर्यंत लोन मिळतं लोनचं रिपेमेंट करण्यासाठी तुम्हाला सात वर्षांपर्यंतचा कालावधी इथं मिळतो या कर्जावरील इंटरेस्ट रेट हे संबंधित बँकेवर किंवा तुमचं लोन ज्यावेळेस अप्रूव्ह होईल त्यावेळेसच्या मार्केट रेटवर डिपेंड राहील आता या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी एक महत्त्वाची रिक्वायरमेंट अशी आहे की जी महिला या योजनेअंतर्गत कर्जासाठी बँकेमध्ये ॲप्लाय करणार आहे त्या महिलेचा व्यवसायामध्ये एक्कावन्न टक्केपेक्षा जास्त मालकी किंवा ओनरशिप त्या महिलेची असली पाहिजे तर या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी बँकेमध्ये ॲसेट्स कॉलेट्रल म्हणून ठेवावे लागते जर या योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज घेतलं तर तुम्हाला इंटरेस्ट रेटवर दोन टक्क्यांपर्यंत कन्सेशन मिळू शकतं तर पुढची योजना आहे स्त्री शक्ती योजना तर ज्या महिलांना रिटेल मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल त्या महिलांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळतं त्याचबरोबर क्लॉथिंग सेक्टर डेअरी बिझनेस होम प्रॉडक्ट फार्म प्रॉडक्ट मसाला बिझनेस अशा प्रकारच्या व्यवसायांसाठी देखील या योजनेअंतर्गत कर्ज मिळतं त्याचबरोबर ज्या प्रोफेशनल महिला आहे डॉक्टर सी ए आर्किटेक्ट अशा महिलांना देखील या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकतं ही योजना स्टेट बँक ऑफ इंडियाची आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला वीस ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत लोन मिळू शकतं तर लोनच्या रिपेमेंटचा जो कालावधी असतो तो तुम्ही किती लोन घेतला आहे त्याचबरोबर तुम्ही ते लोन कोणत्या बिझनेससाठी कोणत्या कारणासाठी घेतलं आहे यावर डिपेंड असतो त्याचबरोबर या, या कर्जावरील जो इंटरेस्ट रेट आहे तो ज्यावेळेस तुमचं लोन अप्रूव्ह होईल त्यावेळेस जे रेट असतील त्या रेटनुसार तसेच तुमची जी काही बिझनेस प्रोफाईल असेल ती प्रोफाईल कशी आहे यावर ते रेट्स अवलंबून असतील तर या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या रिक्वायरमेंट्स आहे सर्वात पहिली रिक्वायरमेंट म्हणजे जी महिला लोनसाठी अप्लाय करणार आहे त्या महिलेची बिझनेसमध्ये मॅक्झिमम म्हणजे सगळ्यात जास्त ओनरशिप असली पाहिजे एक्कावन्न टक्क्यांपेक्षा जास्त तर दुसरी रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्हाला जो एन्टरप्रनोरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामसाठी एनरोल करावा लागेल आणि तो प्रोग्राम पूर्ण करावा लागेल अत्यंत छोटा आणि शॉर्ट प्रोग्राम असतो तो तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा उद्योग केंद्र असेल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी त्या केंद्राला भेट दिल्यानंतर तुम्हाला या प्रोग्रामची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल तर या योजनेअंतर्गत जर तुम्ही पाच लाखाच्या आत लोन घेत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॉलॅट्रल को म्हणून ॲसेट वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही तर पुढची योजना आहे सेंट कल्याणी योजना किंवा सेंट कल्याणी स्कीम ज्या महिलांना नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ऑलरेडी सुरू केलेला व्यवसाय मोठा करायचा आहे अशा महिलांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळतं तर या योजनेअंतर्गत मायक्रो किंवा स्मॉल एंटरप्राइजेसला कर्ज मिळतं म्हणजे समजा जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही सर्व्हिस रिलेटेड बिझनेस करत असाल तर तुम्हाला कर्ज मिळेल जसे की हँडीक्राफ्ट फूड प्रोसेसिंग गारमेंट मेकिंग तुम्ही जर आर्ट आणि क्राफ्टमध्ये ट्रेन असाल तरी देखील तुम्हाला इथं कर्ज मिळतं हेल्थ ब्युटी क्लिनिक डायटिशियन फॅशन डिझायनिंग ब्युटी पार्लर अशा प्रकारच्या अनेक व्यवसायांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळतं त्याचबरोबर जे स्मॉल बिझनेसेस असतात जसे की तुम्हाला जर एखादा कॅन्टीन छोटासा सुरू करायचं असेल तुम्हाला जर एखादा ब्रेकफास्ट कॉर्न सुरू करायचं असेल किंवा जर तुम्हाला एखादा छोटासा रेस्टॉरंट सुरू करायचं असेल अशा प्रकारच्या अनेक छोट्या व्यवसायांसाठी देखील या योजनेअंतर्गत कर्ज मिळतं त्याचबरोबर ज्या प्रोफेशनल आणि सेल्फ एम्प्लॉईड महिला आहेत डॉक्टर सी ए इंजिनियर अशा महिलांना देखील या योजनेअंतर्गत कर्ज मिळतं ही योजना सेंट्रल बँक ऑफ इंडियाची आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला एक करोड रुपयांपर्यंत लोन मिळू शकतं लोनचा जो रिपेमेंटचा कालावधी आहे तो सात वर्षांपर्यंतचा असू शकतो या कर्जावरील जो काही इंटरेस्ट रेट आहे तो संबंधित बँकेमध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ॲडव्हान्समध्ये कॉलॅटरल ठेवावं लागत नाही त्याचबरोबर कोणत्याही थर्ड पार्टी गॅरंटीची देखील या ठिकाणी आवश्यकता नसते परंतु आता तुमच्या डोक्यात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल की ठीक आहे योजना तर भरपूर आहे भारतामध्ये पण या योजना नुसत्या पेपरवर असतात प्रॅक्टिकली लोकांना कर्ज मिळत नाही बँका लोकांना कर्ज देत नाही गव्हर्मेंटच्या योजना या फासव्या असतात फक्त लोकांची दिशाभूल करायसाठी असतात परंतु हे तुम्हाला फक्त वाटतं यामागचं सत्य नेमकं काय आहे काय रिअलिटी आहे कारण अनेक लोकांना कर्ज मिळत आहे तुम्ही इतरांना दोष देत आहात परंतु तुम्ही स्वतःमध्ये काय कमी आहे ते मात्र तुम्ही बघत नाही आणि म्हणूनच या टॉपिकवर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे की बँका तुम्हाला कर्ज का देत नाही आणि तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून बँक तुम्हाला लगेच कर्ज देईल आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डाव्या साईडच्या पहिल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि जर तुम्हाला अजून योजना जाणून घ्यायच्या असतील तर उजव्या साईडच्या दुसऱ्या व्हिडिओवर क्लिक करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र